नमस्कार मित्रांनो, आपल्याला सरल वर ज्यावेळेस आपण सरल पोर्टलला स्टुडंटसाठी माहिती अपडेट करत असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर अडचणी येतात. त्या संदर्भात आज मी हा व्हिडिओ तयार करत आहे. यात आपण जर सरल पोर्टलला ओपन करण्यासाठी मोजुला किंवा मोजुला फायरफॉक्स ब्राउजरवरनं आपण जर कधी लॉग इन केलं, लॉग इन करताना त्या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीने लॉग इन करावं लागतं. आपण स्टुडंट पोर्टल असं नाव स्टुडंट महाराष्ट्र टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आपल्याला पुढचा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मेनू दिसत नाही. तर मेनू कसा दिसेल ह्यासाठी सर्वात पहिले मी तुम्हाला ओपन करून ते दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे पा, ह्या ठिकाणी मेनू हा आलेला नाही. आता आपल्याला मेनू जर कधी आलेला नाही तर याच्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी ही जो खाली लिंक दिसते ह्या लिंकवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी डिटेल्स स्कूलपर्यंत डिलीट मारावं आणि नंतर REG असे टाईप करावे. असे टाईप केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर असं येतं. असं आल्यानंतर परत आपला होमवर यायचे. होमवर आल्यानंतर मेनू आला. मेनू आल्यानंतर तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सरळने ह्या ठिकाणी करू शकतात. हे दिसत आहे. आता उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला डिटेल घ्यायची असेल तर स्टुडंट डिटेल याच्यावरनं दिसते. आपल्याला स्टुडंट अपडेट करण्यासाठी सुद्धा मदत होते. याच्यानंतर आपण जर कधी म्हटलं तर ह्या ठिकाणी आपण आपला कॅटलॉग किंवा आधार स्टेटस यांची माहितीसुद्धा आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. ह्या पद्धतीने सर्व आधार स्टेटसची माहिती वगैरे आपल्याला ह्या ठिकाणी भेटत असते आणि त्यानुसार आपल्याला आपली माहिती पुढे अपडेट करण्यासाठी सोपं जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त आता हा झाला मोजुला फायरफॉक्सवरचा. आता याच्यानंतर जर कधी तुमच्याकडे मोजुला फायरफॉक्स नसेल तर आपण ह्या ठिकाणी क्रोमवर जो गुगल क्रोमला जर कधी आले तर गुगल क्रोम या ठिकाणी हा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल क्रोमला सुद्धा आपण ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी स्टुडंट पोर्टल असे टाकल्यानंतर त्या ठिकाणी सर्च होतं. सर्च केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने आपले लॉग इन आय डी वगैरे आले. ह्या ठिकाणी मी लॉग इन आय डी माझ्या ह्याच्यात टाकून ठेवल्यामुळे तो टाकायला वगैरे वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या पद्धतीने जर कधी प्रोसेस केली तर पुन्हा एकदा आपण गुगल क्रोममधनं ही प्रोसेस करत आहोत. याच्यामध्ये आपण लॉग इन आय डी केला. पुन्हा एकदा लॉग इन आय डी केल्यानंतर या ठिकाणी मेनू हा टॅब नाही आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे जो आहे ह्या ॲड्रेसवर यायचं आणि ह्या पेनासारखा जो भाग दिसतो इथे ह्या इथे क्लिक करावं. हा पेनासारखा जो भाग दिसतो एडिट करण्यासाठी तिथे क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर हा वर डिटेल आला. या ठिकाणी याला पुन्हा एकदा एडिट करावं. एडिट करताना स्कूल डिटेल ही माहिती कट करावी. कट करून त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे करून लॉग इन करावे. परत एकदा पुन्हा तसं आलं, होमवर आलो. होमवरनं परत पुन्हा मेनूवर आलो आणि ह्या पद्धतीने आपली प्रोसेस पुन्हा एकदा आपण करू शकतो. तुम्हाला काही अडचण नसल्यास ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रत्येक शिक्षकाला वर्गानुसार त्यांच्या मोबाईलवरनं लॉग इन आय डी करू शकतात व ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करू शकतात. धन्यवाद.